पोलीस दलातर्फे नव्या कायद्याविषयी जनजागृती, काळानुरूप कायद्यात बदल गरजेचे, सूर्यवंशी। देशात 3 नवे गुन्हेगारी कायदे लागू झाले आहेत, त्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी त्या कायद्यांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणं गरजेचं आहे, हे काळानुसार गरजेचं असल्यानं त्यात बदल करण्यात आल्याचं प्रतिपादन कळवण विभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी आज मंगळवार दिनांक 2 रोजी दिंडोरी येथे पोलीस दलातर्फे पोलीस पाटील आयोजित बैठकीमध्ये सांगितलं। यावेळी दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुराज शेगर, PSI विकास तोंढे, वडजे पोलीस पाटील संघटनेचे राज्य सल्लागार समिती अध्यक्ष चिंतामण मोरे आदी उपस्थित होते। यावेळी सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांचा उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चिंतामण मोरे यांनी केलं। याप्रसंगी पोलीस पाटील पांडुरंग गडकरी, रितेश पर्वे, रोशन परदेशी, अर्चना अनवट, स्वाती कळमकर, रोहिणी वडजे, वामन पाटील, संदीप गायकवाड, योगेश खुलप, भाऊसाहेब ठाकरे, सतीश कुमावत आदी उपस्थित होते। आज आम्ही दिंडोरी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटील लोकांची आज मीटिंग आयोजित केली होती। त्या मीटिंगचा हाच उद्देश होता की एक मंथली जी मीटिंग असते त्याप्रमाणेच ही मीटिंग होती, परंतु त्याला एक वेगळी किनार अशी होती की काल 1 जुलै रोजी भारताने नवीन 3 कायदे लागू केलेले आहेत। त्यामध्ये भारतीय न्यायसंहिता आहे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम, असे 3 कायदे आहेत ते नवीन कायदे लागू केलेले आहेत। याच्यापूर्वी जे कायदे होते IPC, CRPC आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, ते कायदे 30 जून रोजी संपुष्टात आलेले आहेत आणि त्याऐवजी हे 3 कायदे नव्याने लागू केलेले आहेत। या कायदे लागू करण्याचा उद्देश हाच आहे की हे जे पूर्वीचे कायदे होते ते जवळपास 1807 साली IPC झाला होता, 1873 CRPC आणि 1872 इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, म्हणजे जवळपास 160 वर्षापूर्वीचे हे कायदे होते। आणि हे कायदे बनवताना इंग्रजांनी त्यांना भारतावरती राज्य करायचं होतं त्या पद्धतीने ते बनवले होते, म्हणजे ते लोकांना न्याय देण्याच्या भूमिकेतून नव्हते तर ते क्रिमिनलला दंड देण्याच्या भूमिकेतून होते। आणि त्या पद्धतीने ते कायदे आज 2024 30 जूनपर्यंत ते लागू होते, परंतु केंद्र शासनाने यामध्ये आमूलाग्र बदल केले आणि लोकांना न्याय कसा देता येईल, म्हणजे याच्यामध्ये आपण नावातच बघितलं तर भारतीय दंड संहिता होतं, दंड हे त्यामध्ये होता, तर आता भारतीय न्याय संहिता म्हणजे नागरिकांना न्याय कशा पद्धतीने देता येईल, त्याचबरोबर आरोपींना पण दंड कसा आणि लवकरात लवकर देता येईल, या पद्धतीने तिन्ही कायद्यामध्ये आमूलाग्र बदल केलेले आहेत। त्यामध्ये कलमांचे नंबरसुद्धा चेंज झालेले आहेत, त्यामुळे आम्ही आज पोलीस पाटील यांना त्या कायद्याची तोंडओळ करून दिली की त्याच्यामध्ये काय चेंजेस आहेत आणि कशा पद्धतीने नव्या पद्धतीने त्यामध्ये तपास करता येईल आणि जास्तीत जास्त लवकर गुन्ह्याचा दोषारोप कसं न्यायालयात जाईल, लवकरात लवकर त्याला शिक्षा कशी होईल आणि पीडितला न्याय कसा देता येईल, या पद्धतीने कायद्यामध्ये चेंजेस केलेले आहेत ते आम्ही त्यांना आज समजावून सांगितलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा ते आत्मसात केले आहेत। आता त्यांनी ते प्रत्येक गावामध्ये त्यांच्या गावामध्ये ते मार्गदर्शन करणार आहेत, जेणेकरून सर्व कॉमन मॅनपर्यंत हा कायदा पोहोचेल आणि कायद्याची त्यांना तोंडओळख होईल, हा आमचा उद्देश। जे नवीन कायदे तयार करण्यात आलेले आहेत, जे अंमलात आणले आहेत, त्याच्यात सामान्य जनतेसाठी काही आमूलाग्र बदल करण्यात आलेले आहेत? हो, नक्कीच। हा कायदा जो आहे हा सामान्य जनतेच्या फोकसमध्ये ठेवूनच हा केलेला आहे। याच्यामध्ये लोकांना लवकरात लवकर न्याय मिळणे, FIR साठीसुद्धा ऑनलाईन FIR दाखल करणे, त्यामध्ये 3 दिवसाचा पिरियड दिलेला आहे, 3 दिवसामध्ये त्यांना ज्यावेळी शक्य असेल त्यावेळी त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन त्यावरती साईन करणे, म्हणजे एखाद्याला अत्यंत अडचण असते इमिजिएट येऊ शकत नाही तर तो ऑनलाईनसुद्धा FIR करू शकतो। गुन्हे दाखल केल्यानंतर वेळेत तपास होणे, 60 दिवसाची मुदत दिली आहे। महिलांविरोधी जे गुन्हे आहेत, सिरियस गुन्हे आहेत, त्याच्यामध्ये 60 दिवसाच्या आत त्याची दोषारोपाची निर्गती होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर काही शिक्षा वाढवलेल्या आहेत, म्हणजे गँगरेप असेल, बलात्कार असेल, याच्यामध्ये अधिक स्ट्रिंजंट शिक्षा केलेली आहे आणि हा नागरिकांच्या दृष्टीनं त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने हा कायदा केला।